बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, नहीं चलेगी, नहीं चलेगी, ज्यादा नहीं, नहीं चलेगी। फोर व्हीलर्स आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिलेली आहे। केवळ कमर्शियल मोठ्या व्हेकलवरच टोल महाराष्ट्रातल्या टोलवर आपण त्या ठिकाणी घेतो। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ स्टाईलनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला आणि टोल संदर्भातील आंदोलनाला देवेंद्र फडणवीसांचं हे विधानच कारणीभूत ठरलं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विधानानंतरच खासगी वाहन चालकांनी टोल भरायचा की नाही, टोल नाही तर आपण भरलेला टोल मग जातो कुठे असे प्रश्न उपस्थित झाले। राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली। चर्चेमध्ये राज ठाकरेंनी मुंबई, ठाणे आणि पुण्यातील टोलनाक्यांसंदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित केले। त्यामध्ये टोलनाक्यांवरील शौचालय, अस्वच्छता, वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे या संबंधीचे प्रश्न होते। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। या बैठकीत टोलच्या संदर्भात आवश्यक ते निर्णय घेण्याचं आश्वासन दादा भुसे यांनी राज ठाकरेंना दिलं आणि त्याची माहिती राज ठाकरे यांनी भुसे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले मुद्दे ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। पुढच्या 15 दिवसांत सर्व एंट्री पॉईंटवर राज्य सरकार तसंच मनसेतर्फे कॅमेरे लावण्यात येणार। कॅमेऱ्यांमधून मंत्रालयातून वॉच ठेवला जाणार। टोल नाक्यांच्या एंट्री पॉईंटवर गाड्यांची मोजणी करण्यात येणार। नागरिकांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर देण्यात येणार। मंत्रालयात टोल संदर्भात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार। करारातील सर्व उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे IIT कडून ऑडिट करण्यात येणार। टोल नाक्यावरील पिवळ्या रेषेवर गाडी गेल्यास टोल आकारला जाणार नाही। 4 मिनिटांच्या पुढे एकही गाडी टोल नाक्यावर थांबणार नाही। टोल नाक्यावर आता पोलीस बंदोबस्त असणार। डिजिटल बोर्ड लावून टोल वसुलीची माहिती दिली जाणार। ठाण्यातील आनंदनगर किंवा ऐरोली टोल नाक्यावर एकदाच टोल भरला जाईल। फास्टॅग चालला नाही तर टोल भरावा लागणार नाही। 4-चाकी वाहनांवरील टोल दरवाढ रद्द करण्यासाठी सरकारला 1 महिन्याचा अवधी। PWDचे 29 तर MSRDCचे 15 टोलनाके बंद करण्याबाबत 15 दिवसात निर्णय होणार। टोलनाक्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना सवलत पास दिला जाणार। राज ठाकरेंनी राज्य सरकारकडे या मागण्या करून बदल सुचवलेत। टोल कंत्राटदारांसोबत झालेल्या करारासोबत काही चुकीच्या गोष्टी होत्या, त्यातही सुधारणा व्हायला हवी अशी मागणी सरकारकडे केली आहे। आता राज्य सरकारकडून या पुढच्या काळात दिलेल्या मुदतीत कशी पावले उचलली जाणार, निर्णय काय होणार आणि हा टोलचा झोल खरंच सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। याविषयी तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि यूट्यूब व फेसबुक जिथं तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा।